अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद जिल्ह्यात मान्सून दाखल झाला. शेती मशागतीला वेग आला आहे. कुठे लागवडी सुरू झाल्या असल्यानं शेत बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रामेश्वर केरे यांनी, पाहूयात. औरंगाबाद जिल्ह्यात 2 दिवसापासून मान्सून दाखल झाला. जिल्ह्यामध्ये कुठे हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. शेतकऱ्यांनी आज कुठे खरीपाची लागवड सुरू केली आहे, आपण थेट शेतकऱ्यासोबत संवाद साधूयात. पाऊस लागवड योग्य झाला का, काय सांगाल? झाला बा, म्हणजे तेवढा पाहिजे असं झालेला नाही पुरेसा, परंतु नाविलाजाने मागच्या वर्षी दुष्काळ होता, यावर्षी आता काही का होत नाही पडला आहे म्हणून आपण चालू करतोय, पेरतोय. आज मक्का पेरतोय आपण, सरासरी म्हणजे पाहिजे असं नाही आहे, ओल बी नाही आहे, पण आता येईल आशा, पुढची आशा आहे, पाऊस पडणारच आहे 2 दिवसात. या हिशोबाने आपण टाकतोय मक्का. कोणत्या पिकावर जास्त कळेल यावर्षी लागवडीचा? तसं तर ना मक्कावर पण आहे आणि कपाशीसुद्धा आहे, दोन्ही पिकावर जोरच आहे तसा. यावर्षी मोठा पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना आहेत. कॅमेरामन योगेश सह, रामेश्वर केरे, MKN मराठी, औरंगाबाद.